द चैनल। तर आजच्या ब्लॉग मध्ये ना आपण जाणार आहोत पुण्यातील प्रतिबालाजी मंदिर मध्ये। तर पुण्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे, आम्ही पण पहिल्यांदा जातोय। तर चला मग जाऊया प्रतिबालाजी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। सुंदर असा हा व्ह्यू आहे। छोटस मंदिर आहे अतिशय सुंदर। विहांश, हाय वियांश, वियांश झोपलेला होता आणि आता उठला वियांश झोपेतून। वियांशला देवबाप्पा बघायचे आहे आणि इकडे मस्त जत्रा भरलेली आहे। आणि हा आमचा वियांश, आमच्या वहिनी साहेब, आमच्या मातोश्री। आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही जातोय मंदिरात। आणि हा आमचा हा हिरो रेडी झाला आहे जायसाठी। हाय विहांश, हाय। हा आमचा इकडे स्टाइलिश विहांश। चला पुढे पुढे। तर हा मंदिरात जायचा रस्ता आहे, इकडनं आतमध्ये तुम्हाला मंदिरात जायचं असतं। तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर पडलेलो आहे। आतमध्ये कॅमेरा फोन अलाव नसल्यामुळे आम्ही काही शूट करू शकलो नसलो, पण हा बाहेरचा नजारा आहे। चला बेटा चला, जय जय करून दे देवबाप्पाला, जय जय केलं देवबाप्पाला, पाया पडला बाप्पाचा, पाया पडून घे देव बाप्पाच्या, हा पाया पडून घे देव बाप्पाच्या। हा चला चला, आम्ही व्यासच्या इकडे फोटो काढतोय। हा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग। मंदिरात जाऊन अतिशय छान पीसफुल आरामदायक आणि सगळं दुःख विसरल्यासारखं झालेलं। तर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, पुण्याच्या बाहेर जरी राहत असाल, तरी नक्की व्हिजिट करा या मंदिराला, तुम्हाला खूप छान वाटेल। तर मी आजचा ब्लॉग इथे एंड करते। तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।